आणि जमलेल्या माझ्या थोड्याशा बांधवांनो आणि प्रचंड साऱ्या भगिनींनो, मी आज तुमच्या समोर तुमच्या सोबत नेता म्हणून नाही, तुमचा भाऊ म्हणून आलेलो आहे. नवीन वर्ष नेहमीच्या प्रथेप्रमाणे जगराठीप्रमाणे सुरू झालेलं आहे. विशेष म्हणजे आज क्रांतीज्योती सावित्रीबाईंची जयंती, आणि त्या निमित्ताने पाटील साहेब तुम्ही हे आंदोलन मुंबईमध्ये आणलेलं आहात. हल्ली क्रांतीज्योती, क्रांतीसूर्य, महात्मा अशी बिरुद लावू शकू अशी माणसंच राहिलेली नाहीयेत. आणि तुम्ही पाटील साहेब उल्लेख केला की सावित्रीच्या लेखी, जरूर तुम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आहातच, पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांतीज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यामध्ये तेवतात की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि या ज्योती एक शांतपणा पण असतो, मंदपणाने तेवणारे ज्योती असतात, पण असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते, आणि ती पेटलेली मशाल कोणाची सत्ता असो जाळून खाक करू शकते. आणि मग अशी पाटील साहेब तुम्ही विचारत होता, आणि तुमच्याकडनं त्यांना प्रतिसाद पाहिजे, टाळ्या जोरात पाहिजेत, आवाज जोरात पाहिजे, अजून येत नाही. जरा एकदा दोन हातात टाळ्या तर वाजून दाखवा. या टाळ्या मी माझ्या भाषणासाठी नाही वाजवून घेतल्या, तर तुमच्या हातात काय ताकद आहे. जे हात जनतेची सेवा करतात, म्हणजे मी तर म्हणेन तुम्ही देशाची सेवा करता, ते सेवा करणारे हात जर एकमेकावरती आपटले तर आवाज एवढा येतो, सरकारच्या कानाखाली आपटला तर केवढ्या मोठा येईल.